माजी मंत्री व नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सुनील केदार यांच्याकडून सरकारी रोखे खरेदी घोटाळ्याची 150 कोटीपेक्षा जास्त रक्कम वसूल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यावर आशिष देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देऊन 22 वर्षाच्या व्याजासोबत 1444 करोड रुपये वसूल करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना द्या अशी मागणी राज्य सरकारला केली आहे. अन्यथा येणाऱ्या 2 तारखेपासून सामनेर येथे ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही आशिष देशमुख नाही. नागपूर जिल्हा सहकारी बँकेमध्ये 2002 साली म्हणजे आजपासून 22-23 वर्षापूर्वी 150 कोटी रुपयाचा घोटाळा सुनील केदार यांनी केला. त्यांना त्यासाठी न्यायालयाने शिक्षा ठोठवली. 5 वर्षासाठी त्यांना जेल त्यानिमित्ताने झाली. सेक्शन 88 कायद्याअंतर्गत सहकार विभागाने व्याजासकट 1444 कोटी रुपये वसूल करण्याच्या कारवाईच्या संदर्भामध्ये आज सहकार मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील हिअरिंग घेणार होते, पण त्यांनी ती अपरिहार्य कारणासाठी समोर ढकलली. आमचा त्यानिमित्ताने असा शेतकऱ्यांचा आणि खातेधारकांचा म्हणणं आहे की जाणीवपूर्वक 22 वर्ष जशी ही कारवाई समोर ढकलण्यात आली त्याच पद्धतीने आपल्या पूर्वीच्या सहकाऱ्याला सुनील केदाराला वाचवण्याचं काम दिलीप वळसे पाटील साहेब करत आहेत का, हा त्यानिमित्ताने आमचा त्यानिमित्ताने एक संदेह त्यांच्यावर आहे. आणि म्हणून हे 1444 कोटी रुपये तातडीने दोषी झालेल्या सुनील केदारांकडून वसूलण्यात यावे आणि 2 महिन्यामध्ये ते नागपूर जिल्ह्याच्या सर्व शेतकऱ्यांना आणि खातेधारकांना वाटण्यात यावे, हे मागणी हे निवेदन आज आम्ही नागपूर कलेक्टरांच्या माध्यमातून सरकारला केलेलं आहे. कोणत्याही पद्धतीचा भेदभाव ह्यामध्ये झाला नाही पाहिजे. मागच्या वेळेस देखील बागडे कमिटीने सुनील केदारांवर वसुली त्यानिमित्ताने ठरवली होती, पण ती तेव्हाचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटलांवर राजकीय दबाव आणून सुनील केदाराने ती कॅन्सल केली. नव्याने 2 कमिट्या झाल्या, आता 3रा परत कमिटी त्यानिमित्त झाली आहे. यांच्यावर देखील राजकीय दबाव टाकण्याचं काम आणि सुनील केदार आणि वळसे पाटील हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असल्यामुळे स्वाभाविकरित्या नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या दोघांचे हित संबंध आहेत का, आणि त्यामुळे ते सुनील केदारांकडून वसुली करण्यासाठी ही कार्यवाही सेक्शन 88 मुद्दामून प्रलंबित करतायत का, हा आमचा त्यानिमित्ताचा जो आमच्या गैरसमज आहे तो त्यांनी दूर करावा. अन्यथा नागपूर जिल्ह्याचे सर्व शेतकरी, सर्व जिल्हा सहकारी बँकेचे खातेदार सावनेर येथे 2 तारखेपासून बेमुदत ठिय्या आंदोलन आम्ही करणार आहोत.